महाराष्ट्र मेट्रोचे अंतर आहे. कोकणात सीआरझेड हा मुद्दा पर्यटन व्यवसायाच्या आड येता कामा नये असं मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांनी व्यक्त केलंय. यासाठी भरती रेषेपासूनची मर्यादा कमी करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचंही नाईक यांनी म्हटलंय. चिपळूणमधील एका कार्यक्रमात नाईक बोलत होते, रिफायनरीबाबत सरकारनं आणि लोकांनी समन्वय साधला पाहिजे, रोजगाराच्या दृष्टीनं लोकांनी सुद्धा सखोल विचार करावा असं मत नाईकांनी व्यक्त केलं.